बीड मध्ये जाऊया, ज्या ठिकाणी सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात। महाराष्ट्र की ओर से आपका तहे दिल से स्वागत करता हूं, हृदय से स्वागत करता हूं, आपको धन्यवाद भी देता हूं। बीडचे लोक काय म्हणतात, दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेख, कुठून आली तुतारी चल उचलून फेक, फेकणार ना। बीडच्या लोकांना माहीत आहे, पंकजाताईंना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत, आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, या विकसित विकसनशील भारत देशाला मत। आणि म्हणून मोदीजींनी आपल्या देशाचं लौकिक जगभरात वाढवलंय, जगभरात आपल्या देशाचा डंका पिटवलाय, जगभरात आपल्या देशाचं नाव रोशन केलंय, असा प्रधानमंत्री 10 वर्षात एकही सुटी न घेणारा आपल्याला लाभलेला आहे। बांधवांनो आणि भगिनींनो, पूर्ण जीवन या देश सेवेला अर्पित केलेला आपला हा प्रधानमंत्री। आणि म्हणून आपल्याला मी एवढीच सांगतो, आज संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे, आणि आपल्या देशातील इंडिया गाडी पाकिस्तान बरोबर आहे। पाकिस्तानची बोली बोलू लागले 26/11 हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नाही असं काँग्रेसचे वडे तिवार बोललेत बरळलेत, तसा माणूस बरा होता, काँग्रेसमध्ये गेला बिघडलाय वाया गेलाय, देशद्रोही बाता करू लागलाय, पाकिस्तानची बोली बोलू लागलाय। तो कोण, अब्दुल फारूक अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तानकडे अनुभव आहे, पाकिस्तानने चुडिया भरी आहे क्या, अरे या देशात राहता आणि पाकिस्तानचे गोडगेवे गाता, हमारे पास तो सबसे बड़ा अनुभव या बैठा है। वो सीधा घुस के मारता है, सर्जिकल स्ट्राइक करता है, आणि म्हणून या देशामध्ये राहून पाकिस्तानची बोली बोलणारे यांना देशद्रोहांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, देशद्रोहाच्या कलमामध्ये। आणि म्हणून शहीदांचा अपमान, या पोलिसांचा अपमान, एनएसजी कमांडोंचा अपमान ज्यांनी केला आहे, त्यांना येत्या निवडणुकीत तुम्ही धडा शिकवणार ना? शहीदों का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। आणि म्हणून मी काल म्हणालो होतो, काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ, हे असं दुर्दैवी दृश्य आपल्याकडे पाहायला मिळतंय।